आणि आता पाहूयात विस्तारित बातम्या. परभणी जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 23 व 24 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात आल्या असून आज शनिवार दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, तहसीलदार सखाराम मांडगवडे, जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धाचं आयोजन होते आणि त्यामुळे सगळ्या जिल्ह्यांमध्ये खूप उत्साह आहे आणि परभणीसाठी ही घोषवाक्य आपण केलेलं आहे हे आपल्यासाठीच नाही पण जिल्ह्यावर सुद्धा लागू होते. करूया जागर श्रमाचा आणि याच्या प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी मला वाटते स्पोर्ट्सपासून आपण सुरू करतोय आणि हे आपणच नाही तर सर्व जिल्ह्यांना दाखवू की मराठवाड्याचा परभणी जिल्हा ज्याला तुम्ही झोपलेला जिल्हा म्हणतात त्याचा आता जागर झालेला आहे आणि स्पोर्ट्स आपण नक्की जिंकून येऊ. आणि आपण मागे काही वर्षापासून माझ्या चेंबरमध्ये बरीच ट्रॉफीज आहे की क्रीडामध्ये सांस्कृतिक स्पर्धामध्ये नेहमी परभणी चांगला परफॉर्म करते पण आता ही मला दाखवण्याची पण वेळ आहे. मी आपल्याला सगळ्यांना स्पोर्ट्समुळे खूप जे एक व्यक्तिमत्वामध्ये क्वालिटीज असायली पाहिजे जसा टीम स्पिरिट, लीडरशिप, कॉन्फिडन्स ही सगळी स्पोर्ट्स